परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. तळोजामध्ये कस्टम विभागाकडून तब्बल 1500 कोटी रुपयांचे ड्रग्ज नष्ट करण्यात आले. मुंबई कस्टम झोन 3 विभागाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली. तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटमध्ये ड्रग्ज नष्ट करण्यात आले. यावेळी 350 किलो नार्कोटेक्स ड्रग्जची विल्हेवाट लावण्यात आली. यामध्ये 9 KG कोकेन तर 16.5 KG हेरोईन होते. 98 KG मेटापेटा वाईन तर गांजा 100 किलो MD 298 टॅब्लेट्स असा एकूण 350 किलोग्रॅमचा 1500 कोटी किमतीचा जप्त केलेल्या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. कस्टम विभागाच्या कारवाईमध्ये विविध ठिकाणाहून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज आज नष्ट करण्यात आले. ड्रग्जची विल्हेवाट लावण्यासाठी मोठ्या नार्कोटेक्स कमिटीची स्थापना करण्यात आली होती. मुंबईसह नवी मुंबई ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीवर कस्टम विभाग लक्ष ठेवून कारवाई करते. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई परिसरात अंमली पदार्थ तस्करीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आणि यामध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला आहे. नमस्कार. आज मुंबई कस्टम्स प्रिव्हेंटिव्ह हे जे कमिशनरेट आहे, दिस इज अंडर मुंबई कस्टम्स झोन 3. त्याअंतर्गत आपण आज साधारण 350 किलो नार्कोटिक्स ड्रग्जची आज विल्हेवाट लावलेली आहे. यामध्ये कोकेन 9 KG कोकेन होतं, हेरोईन 16.5 KG हेरोईन होतं आणि यानंतर एक मेटॅम्फेटामाईन जे की एकदम क्रिस्टल आणि प्युअर फॉर्ममध्ये होतं, ते 198 KG मेटॅम्फेटामाईनची मात्रा त्याच्यामध्ये होती आणि गांजा आणि मॅन्ड्रॅक्स टॅबलेट्स की ज्या सध्या आजकाल पार्टी ड्रग्जमध्ये वगैरे यूज केले जातात ते साधारण 100 किलो होतं आणि MDMA ज्याला आपण एक्स्टसी ड्रग्जसुद्धा म्हणतो तर त्या ड्रग्जच्या टॅबलेट्स साधारण 298 त्या टॅबलेट्स होत्या. तर अशा पद्धतीने 350 किलो नार्कोटिक्स ड्रग्ज ज्याची साधारण इलिगल किंवा त्याला इलिसेट मार्केट म्हणतो त्याच्यामध्ये साधारण 1500 कोटी याची किंमत आहे, याची आज आपण तळोजा येथे विल्हेवाट लावलेली आहे. जे ज्यासाठी एक खास हाय लेवल ड्रग डिस्पोजल कमिटीचं फॉर्मेशन केलं होतं आणि त्या कमिटीच्या समोर प्रॉपर व्हिडिओग्राफीमध्ये या सगळ्या ड्रग्जच्या आपण प्रॉपर इन्सिनेटरमध्ये विल्हेवाट लावलेली आहे. सर, साधारण आंतरराष्ट्रीयमध्ये किती किंमत होती? तेच मी आता सांगितलं की साधारण 1500 कोटी या सगळ्या ड्रग्जची किंमत ज्या आपण तस्करीच्या मार्केटमध्ये राहते. यापैकी जे महत्वाचं सीझर होतं ते DRIA ने सीझर केलं होतं, जे तुम्हाला माहिती असेल वाशिममध्ये जे मागच्या 6 महिन्यापूर्वी सीझर झालं होतं. तर तिथे जे मेटॅम्फेटामाईन 198 KG आणि कोकेन 9 KG हे एकाच ठिकाणावरून आपण सीज केलं होतं. सर, हिंदी द्या.